ऐतिहासिक व पर्यटन दृष्ट्या महत्वाच्या म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जुन्नर विधानसभा मतदारसंघात राजकीय घडामोडीनं वेग आलाय. महायुतीकडून अजितदादा गटाचे आमदार अतुल बेनके यांची उमेदवारी जवळपास पक्की मानली जाते, तर काँग्रेस नेते व विघ्नहर सहकारी कारखान्याचे अध्यक्ष सत्यशील शेरकर हे शरद पवारांच्या पाठिंब्यावर मैदानात उतरण्याच्या तयारीत आहेत. याशिवाय शरद पवार गटाचे मोहित डामाले, ठाकरे सेनेचे माऊली खंडागळे, शिंदे गटाचे शरद सोनवणे व भाजपा तालुका अध्यक्ष आशाताई बुचके यांची नावं सुद्धा चर्चेत दिसतात. मात्र बेनकेंचा पवित्रा व शेरकरांनी टाकलेलं पुढचं पाऊल बघता जुन्नरमध्ये शहरात सव्वाशे लढत होण्याची शक्यता आहे. जुन्नरमध्ये कोण कुणाला तुल्यबळ ठरणार या संहितील राजकीय समीकरणांचा घेतलेला बोलबिंदासनी हा आढावा. नमस्कार, मी नितीन शिंदे बोलबिंदासमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो. छत्रपती शिवाजी महाराजांची जन्मभूमी ही जुन्नरची प्रमुख ओळख. दऱ्याखोऱ्यांनी, डोंगरांनी व नदी नाल्यांनी नटलेल्या या परिसरात इतिहासाच्या कितीतरी पाऊलखुणा सापडतात. त्यामुळे जुन्नर काही वर्षापूर्वी पर्यटन तालुका म्हणून सुद्धा जाहीर करण्यात आला. जुन्नरमध्ये एकूण 5 धरणे असून मुबलक पाणी व संपन्न शेती हे येथील प्रमुख वैशिष्ट्य. जुन्नर आणि बिबटे हे तर समीकरण असून माणिकडो येथील बिबट निवारा केंद्र प्रसिद्ध आहे. असा हा निसर्गरम्य टापू राजकीयदृष्ट्या ही गजबजलेला. प्रारंभीपासून येथे काँग्रेसचे वर्चस्व राहिले. 1985 ते 1995 या काळात येस काँग्रेसच्या वतीनं वल्लभसेठ बेनके यांनी या मतदारसंघाची धुरा वाहिली. त्यानंतर 1995 ते 2004 या काळात शिवसेनेच्या बाळासाहेब दांगट यांनी या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व केलं. राष्ट्रवादीच्या स्थापनेनंतर बेनके यांनी शरद पवारांना साथ दिली. 2004 व 2009 बेनके यांनी राष्ट्रवादीच्या तिकिटावर विधानसभा जिंकली, तर 2014 मनसेच्या शरद सोनवणे यांनी इथून महाराष्ट्रातील मनसेचा एकमेव आमदार म्हणून विजयाचा झेंडा फडकवला. 2019 वल्लभ सेठ यांचे सुपुत्र अतुल बेनके यांनी दुसऱ्यांदा निवडणूक लढवली आणि जिंकली. या निवडणुकीत तालुक्यात शरद पवार यांची भूमिका निर्णायक ठरल्याचं सांगण्यात येतं. मात्र राष्ट्रवादीच्या फुटीनंतर अतुल बेनके यांनी दादा गटात जाणं पसंत केलं. विकास निधीकरिता आपण दादांकडे गेल्याचं सांगणाऱ्या बेनकेंनी शरद पवारांच्यावर टीका टिप्पणी करणं मात्र सोयीस्कर टाळलं. उलट आपण साहेबांशी कनेक्टेड असल्याचा संदेश ते या ना त्या माध्यमातून देत राहिले. दोन्ही दगडावर पाळी ठेवत असले तरी बेनके दादा गटाकडून लढणार ही फिक्स आहे. परंतु ही निवडणूक अतुल सेठकरिता सोपी नसेल. लोकसभा निवडणुकीत त्यांनी खासदार अमोल कोल्हे यांच्या विरोधात टोकाची वक्तव्य केली होती. त्याचा वचपा काढण्यासाठी कोल्हे आसुसलेले आहेत. मतदारसंघात माळी समाजाची मतं लक्षणीय आहेत. या मतावर कोल्हे प्रभाव पाडू शकतात हे बघता त्यांचा ठाम विरोध शेठना अडचणीचा ठरू शकतो. वल्लभ बेनके आपल्या राजकीय कारकिर्दीत कायम पवारांशी एकनिष्ठ राहिले. त्याचे फळसुद्धा त्यांना अनेक वेळा मिळाले. जुन्नर पट्ट्यात पवार यांना मानणारा मोठा वर्ग, त्यामुळे जुन्नरमध्ये आताही शरद पवार फॅक्टर महत्त्वाचा ठरू शकतो असं येथील राजकारणचं म्हणजे जाणकारांचं म्हणणं आहे. याशिवाय नारायणगाव ग्रामपंचायत टोटल बेनके विरोधी. आमदारकीच्या सिंहासनावर बसविणाऱ्या ओतूर, पिंपळवडी मोठ्या ग्रामपंचायती व शिरोली बुद्रुक कृषक सोसायटीच्या 10 गावच्या ग्रामपंचायतीवर काँग्रेस, राष्ट्रवादी म्हणजे शरद पवार गट व ठाकरे सेनेचं कायम वर्चस्व आहे. या पट्ट्यात शेठचे 12 वाजू शकतात. जुन्नरमध्ये बेनके घराण्याचा वर्चस्मा असला तरी त्यांना पर्याय पुढे येत आहे. काँग्रेस नेते व विघ्नहर सहकारी कारखान्याचे अध्यक्ष सत्यशील शेरकर यांनी येथून जोरदार तयारी चालवली. शेरकरांनी मधल्या काळात एक सर्व्हे केल्याचं सांगण्यात येतं. त्यात त्यांना अनुकूल वातावरण असल्याचं दिसून आलं. त्यामुळेच कारखान्याने यंदा उसाला प्रतिटन 3200 इतका विक्रमी भाव देऊन शेतकऱ्यांना खुश करून टाकले. आंबेगावातील भीमाशंकर कारखान्याशी विघ्नहरशी कायम स्पर्धा असते, मात्र तरी भाव देताना हात आकडता घेतला जायचा. मात्र यंदा पहिल्यांदाच विघ्नहरनं रेट दिला, त्यामुळे विधानसभेचं गणित असल्याचं बोललं जात आहे. मागच्या काही दिवसात शेरकर यांनी पवारांच्या अनेकदा गाठीभेटी घेतल्या. या भेटीमध्ये निवडणुकीची रणनीती निश्चित झाल्याचं बोललं जात आहे. त्यानुसार शरद पवारांच्या पाठिंब्यानं वेळप्रसंगी तुतारे हातात घेऊन शेरकर अतुल शेठला आव्हान देतील अशी चर्चा जुन्नरमध्ये आहे. म्हणजे दरम्यानच्या काळात सत्यशील शेरकर थंडावले असल्याने अतुल बेनके यांना कट्टर विरोधक म्हणून शरद पवार गटाकडून जिल्हा परिषद सदस्य असलेले मोहित डमाले यांचे प्यादे शरद पवार गटाने बाहेर काढले असल्याच्या चर्चा होत्या. डमाले हे देखील इच्छुक आहेत गावगावात त्यांची मोहित डमाले कोण असे फ्लेक्सही लावलेत. ओतूरपट्ट्यात त्यांच्यासाठी चांगलं वातावरण सुद्धा आहे. जेडपी सदस्य म्हणून त्यांचं कामसुद्धा चांगलं आहे, परंतु त्यांनासुद्धा मर्यादा आहेत. ठाकरे सेनेचे नेते व माजी जिल्हा परिषद सदस्य जुन्नर तालुका शिवसेना प्रमुख माऊली खंडागळे यांचीसुद्धा प्रतिमा व काम चांगलं आहे, परंतु सर्वदूर नेटवर्क त्यांचं दिसत नाही.
त्यामुळे तुल्यबळ लढत ही अतुल शेठ व शेरकरामध्येच होऊ शकते असं बहुतेकांचं म्हणणं आहे. माजी आमदार शरद सोनवणे शिंदे गटात आहेत. शिंदे गटाकडून सोनवणे यांची तिकीट मिळवण्यासाठी जोरदार खेळी सुरू आहे. ती जर यशस्वी झाली बेनके यांची गळचेपी होऊ शकते. सोनवणे यांनी 2019 दोन नंबरचे मताधिक्य घेतले होते, परंतु तो पराभव त्यांच्या जिवारी लागला आणि त्यांनी अनेक दिवस विजनवासात जाणं पसंत केलं. त्यामुळे सोनवणेंना फार जनाधार राहिलेला दिसत नाही. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या उभारणीच्या माध्यमातून पुन्हा जनाधार मिळवण्याचा त्यांचा आटोकाट प्रयत्न आहे. तरीही ते तालुक्यात जनसंपर्क मोहीम राबवून निवडणुकीत उतरण्याची चाचपणी करताना दिसत आहेत. जुन्नरची जागा दादा गटाकडे असल्याने लढायचेच झाले तर त्यांना अपक्ष म्हणून रिंगणात उतरावं लागणार आहे. भाजपाच्या तालुका अध्यक्ष आशाताई बुचके यांचं नाव नेहमी चर्चेत असतं. गेल्या 3-5 वार्षिक निवडणुकीत त्यांना पराभव पत्करावा लागला. त्यांची सेनेतून आढळराव यांनी हकालपट्टी केल्यावर भाजपा त्यांनी प्रवेश करतेवेळी देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना जुन्नरचे भाजप उमेदवार म्हणून घोषित केलं होतं. त्यानंतर राज्यात बऱ्याच राजकीय उलथापालथी झाल्या, त्यामुळे त्यांची तिकिटाची घोषणा हवेत विरणार असल्याचं चित्र आहे. भाजपकडून मात्र त्यांना यंदा संधी दिसत नाही. एकूणच मतदारसंघाचा विचार करता पर्यटन तालुका असूनही जुन्नरमध्ये पर्यटन व्यवसायाला चालना मिळू शकलेली नाही. मागं असलेले आंबेगाव पुढं गेलं, तिथे गव्हर्नमेंटचे इंजिनिअरिंग कॉलेज झालं, पण जुन्नरमध्ये शासनाच्या माध्यमातून ना शैक्षणिक सुविधा उपलब्ध झाल्या, ना उद्योग, ना शेतीपूरक उद्योग आले. या साऱ्याला येथील नेतृत्व जबाबदार असल्याची चर्चा आहे. जुन्नरवर बेडके घराण्याने जवळपास 25 वर्ष सत्ता गाजवली, मात्र हवा खेळती राहिली पाहिजे या निर्णयाप्रत जुन्नरची लोकं आलीत. त्यामुळे अँटी इन्कमसी फॅक्टर अतुल शेठना ताबडायक ठरू शकतो. त्यात हा टापू काही दादांना मानणारा नाही. साहेबांनी खरोखरच मनावर घेतलं तर परिवर्तन होऊ शकतं. शहरात 1.25 शेर तर भेटला आहे, आता झुंजीत कोण डावा मारणार हेच बघायचं बाकी आहे. आपला हा व्हिडिओ कसा वाटला आपण लाईक कमेंट करून आम्हाला नक्की सांगा, आणि अजूनही आमचा चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर तो आत्ताच करा. धन्यवाद. जय महाराष्ट्र.